आपण बघितलं असेल की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांच्या पासून पीएम किसान दर 4 महिन्याला 2,000 रुपये, वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पीएम किसानच्याच धर्तीवर वर्षाला 6,000 रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया मागच्या महिन्याच्या पासून सुरू झालेली आहे. आणि म्हणून केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. नाशिक जिल्ह्यातले शेतकरी या योजनेच्या पासून वंचित राहू नये आणि म्हणून त्याचा आढावा आज आपण संपन्न करतो आहोत. त्याच्यासोबतच पीक विमा पात्र लाभार्थी शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पासून पण वंचित राहू नये याचाही आढावा आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. सभागृहामध्ये आरोप केल्यानंतर बडगुजर यांची चौकशी सुरू झालेली आहे. काल नितेश राणे नाशिकमध्ये होते, त्यांचं असं म्हणणं होतं की संजय राऊत ज्यावेळेस मकाऊमध्ये होते त्यावेळेस ते फोटो बडगुजर यांच्या मुलाने काढले आणि ते व्हायरल केले, त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाचे आरोप झाले असतात. नाही बघा, कोणत्याही विषयाचा कोणत्याही याला जोडणं काही उचित नाही. मला वाटतं की जी सत्य घटना आपल्याला माहिती आहे की 1993 मध्ये मुंबई शहरामध्ये जे भयानक असे बॉम्बस्फोटची मालिका संपन्न झाली त्याच्यामध्ये 257 पेक्षा जास्ती लोकांचं निरपराध नागरिकांचं दुःखद निधन झालंय. 700 पेक्षा जास्ती नागरिक जखमी झालेले. एक प्रकारे तो आपल्या देशावरचा हल्ला होता. दाऊद इब्राहिम याला जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आपल्या भारताचाही तो एक क्रमांकाचा शत्रू आहे. दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता याच्या माध्यमातून हे कृत्य 1993 मध्ये संपन्न झालं. 1993 मध्ये ही घटना झाल्याच्या नंतर टाडा न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या कायद्यांप्रमाणे त्याचं सुनावणी होऊन माननीय टाडा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपची शिक्षा सुनावलेली आहे. आणि मग ज्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, ज्याने देशद्रोही कृत्य केलेलं आहे, अशा सलीम कुत्त्याच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात. मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत, अरे दिवानो मुझे पहचानो मैं हूं डॉन, हे तर जखमेवरचं मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही. मला काही लोकांची कीव पण आली. कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याचं निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची तपासाची दिशा दुसरीकडे वळेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, हे सुद्धा एक देशद्रोहीच कृत्य आहे. कारण आपण आजही जर माहिती घेतली तर सलीम कुत्ता हा आरोपी माझ्या माहितीनुसार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी मला वाटते.
असा पण तो आरोपी पळून आला होता का पॅरोल वर होता? नाही, आता पॅरोल कसं दिलं गेलं? आता आता मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत उबाठा गटाचं महानगर प्रमुख थिरकतो आहे, डान्स करतो आहे. आता तो कधी केला, तेव्हा तो आरोपी कसा काय आलेला, आता हा पोलीस प्रशासनाच्या तपासाचा विषय आहे. त्या तपासामध्ये या गोष्टी पुढे येतील. आपल्या नजरेत जर तो आतंकवादी किंवा त्या रिलेटेड असेल, अशा लोकांना पॅरोल दिला कसा जातो, हा एक महत्त्वाचा. नाही नाही, माझ्या नजरेत बोलण्याच्या पेक्षा मी आपल्याला जी माहिती दिली की 1993 मध्ये बॉम्बस्फोट, त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन, इतके जखमी, त्याच्यातला प्रमुख आरोपी, त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा, हे रेकॉर्डवर आहे ना, हे आत्ताची कालपर्वाची गोष्ट आहे का? आणि त्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ही लहान गोष्ट नाही, हे देशद्रोही कृत्य आहे. भाजपचे हे काही बडे नेते हे संबंधित एका दहशतवाद्याच्या नातेवाईकांच्या लग्नाला होते, ते देखील फोटो उबाटा गटाने व्हायरल केले. बघा, आता हे प्रकरण निघाल्याच्या नंतर कोणाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये कोण? आता हे सगळ्या नाशिककरांना माहिती आहे की इथले मुस्लिम समाज बांधवांचे जे काही प्रमुख शेर ए खतीब काय जे काही आहेत, म्हणजे शहरातले ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या लग्नाला पदाधिकारी गेलेले. आता तुम्ही म्हणजे तुमच्या वरचं आरोपाविषयी काय बोलणार नाही? म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला गेला बडगुजार, त्यांनी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स मी पण बघितली, त्यांनी मान्य केलेलं आहे की मी त्या आरोपीच्या सोबत होतो. काय बोलता होते का? कुठल्या तरी सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कदाचित असेल, पण त्याला माहिती आहे आज जर मी नाही म्हटलं, उद्या चौकशीमध्ये ते सिद्ध होणारच आहे. दादा, त्या जे पार्टी होती, सध्याचा भाजपचा एक पदाधिकारी त्याच्यामध्ये होता, त्याची देखील चौकशी झालेली आहे, त्यांनी ती पार्टी अरेंज केली, जास्त एकंदरीत चौकशीत समोर. नाही, मला असं वाटतं की आणि फार्म हाऊस पण जे आपण उपस्थित केलं, तो फार्म हाऊस देखील त्यांच्या कोणाच्या नातेवाईकाचा निघाला. माझा मुद्दा एवढाच आहे, जी काही क्लिप समोर आहे त्या क्लिपमध्ये सलीम कुत्ता, ज्याला जन्मठेपेची शिक्षा टाडा न्यायालयाने ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट देशद्रोही कृत्याच्या संदर्भात ठोठावलेली आहे, अशा देशद्रोही आरोपीच्या सोबत तुम्ही तिकडे नाच करताहे. माझा मुद्दा एवढाच आहे. आणि या मुद्द्याचं कोण समर्थन करत असेल तर ते त्यांना लागला हो. दादा, काल भाजपचे आमदार नितेश राणे आले होते नाशिकमध्ये, त्यांनी दोन गंभीर आरोप केले. अद्याप भोंगे हे नाशिकमध्ये वाचतायत, पोलीस गांभीर्याने लक्ष देत नाहीत, आणि त्याच पद्धतीने त्यांनी प्रामुख्याने अजून एक लक्ष देते, मुस्लिम परिसरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे, मनपा त्यामध्ये लक्ष घालत नाही, आणि याबाबत ते लक्ष नाही घातले तर ते आम्ही त्यांची बदली करू, अशा पद्धतीचं त्यांनी काल एक वक्तव्य केलं. नाही, मला वाटतं की जिथपर्यंत अतिक्रमणचा विषय आहे, ऑलरेडी कायदे या संदर्भातले अस्तित्वात आहेत, अतिक्रमण कुठलंही असू दे. आणि नाशिकच काय, म्हणजे संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीप्रमाणे कारवाई केली जाते. नाशिकमध्येही असे कुठे जर बाब असतील तर त्याचं नोंद त्यांना घ्यायला सांगूया आपण. आणखी भोंगे संदर्भात त्यांनी वक्तव्य केले, अजूनही अनधिकृत भोंगे वाजत आहेत, पोलीस लक्ष देत नाहीत, असंही गंभीर आरोप आहे. या संदर्भातले जे नियम कायदे असतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली जाईल. मनोज जरांगे पाटील साहेबांची
मूळ जी मागणी होती आणि पर्टिक्युलर मराठवाडा या भागातील मराठा समाज बांधवांना कुणबी म्हणजेच पर्यायाने ओबीसी दाखले मिळाले पाहिजे. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि कॅबिनेटने सर्वांनी निर्णय केला. या संदर्भामध्ये माननीय निवृत्त जस्टिस शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आणि आपण बघितलं असेल की या समितीने अतिशय कष्टपूर्वक प्रशासनाच्या जुन्या अनेक नोंदींचा शोध घेऊन म्हणजे जो काही 1967 नियम कायदा आहे त्यापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा शोध त्यांनी घेतला आणि त्या माध्यमातून अनेक नोंदी अनेक पुरावे कुणबीच्या संदर्भात त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि या समितीने पाटील साहेबांच्या मागणीनुसार संपूर्ण राज्यभर पण या नोंदी शोध मोहीम संपन्न करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक मराठा समाज बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळण्यामध्ये सुरुवात पण झालेली आहे. आता शेवटी जी काही कार्यवाही करायची आहे ती आपल्या नियम कायद्याच्याही चौकटीत बसली पाहिजे. उद्याच्याला ते कोर्टात पण टिकलं पाहिजे आणि म्हणून आता सरसकटचा जो विषय आहे तर मला वाटतं की या संदर्भामध्ये पण समांतर कार्य सुरू आहे. मराठा समाजाच्याही अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांना आर्थिक गंभीर परिस्थिती आहे, मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल, त्यांचं मागासले पण आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार आहे आणि म्हणून याही संदर्भामध्ये एक टास्क फोर्स नेमून त्या ठिकाणी तेही कार्य प्रगतीपथावर आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय टिकलेला, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मुद्द्यांवर आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांची पूर्तता करूनच कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळालं पाहिजे, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. दादा, पण मनोज जरांगे पाटलांची नवी मागणी समोर येते जी की स्वयंच्या रिलेटेड, म्हणजे आई जर कुणबी असेल तर मुलांनाही किंवा त्यांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी नवी मागणी त्यांची आहे. आताच्या घडीला आपला जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र दिलं जात आहे. म्हणजे हे कुणबीपुरतच नाही म्हणजे इतरही समाजांच्या साठी. आता हा नियमच आहे, कायदाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही माध्यमातून अनेक वंशावळ जी निर्माण होणार आहे, म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशन मधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना 1967 कायद्यानुसारच त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. तर माझी पण जरांगे पाटील साहेबांना विनंती आव्हान असणार आहे. शेवटी आपल्याला हे नियम आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये पण घोषित केलेला आहे
की नियमाच्या आधारे कायद्याच्या चौकटीत बसणार आणि सरळ गोष्ट आहे, आपण कोणाचं आरक्षणाला धक्का न लागता, कोणाचं काढून न घेता हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळे मिळून सगळ्यांच्या हीच भावना आहे. तर आता त्याला जे काही कायद्याच्या चौकटीत थोडासा वेळ लागणार आहे ते आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे, त्याची कागदपत्र गोळा करावे लागतील, ते पुरावे द्यावे लागतील, तर तेही काम समांतर आता प्रगतीपथावर आहे. आपण नवी मागणी योग्य वाटते का आपल्याला त्यांची, जरांगे पाटलांची नवी मागणी योग्य वाटते का? तुम्ही काय म्हटलं? आपण म्हणते मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत आणि आमच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न चालू आहे, पण ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहे. 24 तारखेला जे आंदोलन आम्ही करू त्या आंदोलनावरती ते ठामच आहे. आपण काय आव्हान करत आहे नाही, म्हणूनच मी माननीय जरांगे पाटील साहेबांना विनंती आव्हान करतो की शेवटी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या दिशेने सरकार पण काम करत आहे की महाराष्ट्राच्या तमाम गोरगरीब अनेक मराठा समाजाचे पण लोक आहेत की त्यांची प्रगती साध्य झाली पाहिजे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. परंतु हे सगळं करीत असताना आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीत करावं लागणार आहे की उद्या त्याला गालबोट लागू नये. आणि म्हणून आपण या सर्व प्रक्रियेमध्ये थोडासा वेळ द्यावा असं मी त्यांना विनंती आवाहन करेन. संजय राणे म्हणतात ज्या 23 जागा आहेत शिवसेना त्या लढवणारच, त्यावर काय? संजय राऊत म्हणतात की ज्या शिवसेनेच्या 23 जागा आहेत लोकसभेच्या त्या आम्ही लढवणार म्हणजे लढवणारच. तो त्यांनी संपूर्ण देशात लढवायला पाहिजे. दादा आपण काय पोलीस आयुक्तांची राऊत असं पण म्हटलेलं आज की उद्धव ठाकरेंना आयोगाचं निमंत्रण नाहीये, बाळासाहेब असते तर त्यांना देखील यांनी निमंत्रण दिलं नसतं, कारण यांना श्रेय घ्यायचं अयोध्येचं. मला असं वाटतं की सकाळी आपण चांगलं काही बोललं पाहिजे, चांगले नावं घेतली पाहिजे. सभागृहात दुकानांबद्दल नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले, त्या संदर्भात काही आपण पोलीस आयुक्तांना काही सूचना देणार आहेत का? काही जे हॉटेल्स असतात ते रात्रभर सुरू असतात असा त्यांनी सभागृहात उल्लेख केला होता. मी त्याचा माहिती घेईन, परंतु जे काही अस्तित्वातले नियम आहेत आपले त्या नियमांचं पालन झालं पाहिजे. नाशिक शहर असेल, आपला नाशिक जिल्हा असेल, यामध्ये सुरक्षितता याला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून शांततेला गालबोट लागणार नाही आणि प्रत्येकाला एक सुरक्षित वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्य केले. दादा पण राम मंदिरासाठी देशभरात निमंत्रण दिलं आहे, एकटं उद्धव ठाकरे म्हणा किंवा संजय राऊत यांना निमंत्रण देण्याबाबत अद्याप शंका कुशंका आहे, तर हे योग्य वाटतं? मला वाटतं की या संदर्भातले मला काही माहिती नाही. आता म्हणजे निमंत्रण देणारी जी काही यंत्रणा असेल त्यांनी जे काही कोणाला निमंत्रण द्यायचं, काय निकषांवर निमंत्रण द्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कांद्याची निर्यात बंदी संदर्भात काही निर्णय झाला का? मला वाटतं की या संदर्भामध्ये केंद्राशी आपल्या राज्याचे वरिष्ठ नेते संवाद साधणार आहेत. कदाचित अधिवेशन काळामध्ये कार्यबाहुल्यामुळे थोडंसं पुढे पाठीमागे झालं असेल, परंतु या संदर्भामध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटून परत महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील, ऊसाच्याही संदर्भामध्ये इथेनॉलच्या संदर्भातला मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष भेटून पण चर्चा केली जाणार आहे. अवकाळी आणि गारपीटमुळे दादा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नाशिक जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्यामुळे या विधानसभेत थेट मदत मिळतील शेतकऱ्यांना अशी आशा होती, अजून त्याबाबत काही निर्णय झाला नाही, थेट मदत कधीपर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे? जे पंचनामे ऑलरेडी संपन्न झालेले आहेत त्यांना मदत देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आजच्या बैठकीमध्ये मी त्याचा पण आढावा घेतो आहे. ओके, थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.